आई बापाला मुलं घराबाहेर काढतात आणि दगडाभोवती मात्र 100 फेऱ्या मारतात. दोस्तानो, आई बापाची माया ही आभाळापेक्षाही मोठी असते. मुलगा जन्मल्यापासून आई वडील मनामध्ये एक स्वप्न पाहत असतात, माझा मुलगा शिकून सवरून मोठा होईल, त्याला मोठी नोकरी लागेल, तो घर बांधेल, त्याला चांगली बायको मिळेल, त्याचा सुखाचा संसार होईल आणि आपल्या उतारवयात आपल्याला सुख समाधान मिळेल, या आशेवरच आपलं सारं आयुष्य जगत असतात. रानात काबाड कष्ट करून मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात. आपण आडानी राहिलो, निदान आपल्या मुलानं तरी आयुष्यात शिकून मोठं व्हावं, हीच भावना आई वडिलांची असते. पण दोस्तानो, सगळ्याच आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होत नाही. मुलाचं लग्न थाटामाटात होतं, त्याची सुंदर बायको घरात येते आणि तेव्हापासून त्याच्या मनामध्ये बदल होत जातो. आपली पत्नी म्हणजे सर्वस्व अशी त्याची भावना तयार होते. पत्नी सांगेल तसाच तो वागायला लागतो. हळूहळू आई वडिलाबद्दलचं प्रेम कमी व्हायला लागतं आणि थोड्याच दिवसात तो सगळं काही विसरून एक दिवस आपल्या जन्मदात्यांना घराबाहेर काढतो. त्याला वृद्ध आई वडील आपल्या घरात नकोसे वाटतात. चार चौघात कधी विषय निघालास तर तो निर्लज्जपणे म्हणतो की आमच्या म्हातारी म्हातारा गप्प बसतच नाहीत, सारखी घरात काही ना काही किरकिर करत बसतात, त्यामुळे त्यांना मी काही अंतरावर ठेवलंय. आणि तेव्हापासून त्यांची उतारवयात खरी फरफट व्हायला सुरुवात होते, तेही त्यांच्या शेवटपर्यंत. दोस्तानो, पण जेव्हा आई वडील घरातून निघून जातात तेव्हा त्यांना देव देवळाशिवाय काहीच आधार नसतो, त्यांच्याजवळ पैसाही नसतो. आजपर्यंतची सारी धन दौलत, मुलांचं संगोपन, शिक्षण, संसार, लग्न कार्य, घर बांधकाम यामध्ये संपलेली असते. पण जेव्हा मुलं आई वडिलांना घराबाहेर काढतात त्याच वेळी वृद्ध आई वडिलावर खऱ्या अर्थानं दुःखाचा डोंगर कोसळलेला असतोय. दोस्तानो, अशा वेळी मुलगा आणि सून थोडंसं निवांत झालेले असतात, त्यांना घरात शांत शांत वाटत असतं. तो सारखा आपल्या बायकोच्या पुढं पुढं करत असतो, बायकोला प्रत्येक घर कामात मदत करतो आणि बायकोला म्हणतोही, खरंच ग घरात तुला किती काम पडतं ग, अगं तू शिकले, तू समंजस आहे, म्हणूनच आपलं सारं ठीक चाललंय, माझ्या आई वडिलांचं काही म्हणाव घेऊ नकोस. दोस्तानो, शेवटी शेवटी आई वडील सारे देव फिरून थकून भागून ना इलाजानं अनेक दिवसांनी स्वतःच्या घरी येतात, पण शेवटी ते घर सुद्धा त्यांचं राहिलेलं नसतं. त्या घराचा सगळा ताबा पूर्ण सुनीनं घेतलेला असतो. शेवटी शेवटी तर आई वडिलांची अवस्था ही कुत्र्या मांजऱ्यासारखी होते. अशा हालअपेष्टीमध्येच त्यांचा शेवट होतो आणि शेवटी आई वडिलांची आठवण म्हणून मुलानं रानात एखादा दगड रवलेला असतो आणि अशा दगडाभोवती मात्र मुलगा एकटाच फेऱ्या मारत बसतो, डोळ्यांच्या कडा ओल्या होईपर्यंत, डोळ्यांच्या कडा ओल्या होईपर्यंत. दोस्तानो, हा चिंतनाचा विषय नक्की एकदा विचार करा आणि जर आपल्या नातेवाईकामध्ये, परिवारामध्ये, शेजाऱ्यामध्ये जर बदल करता आला तर नक्की करा.